परब हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने निर्णय देत त्यांचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे. आता आनंदाचा क्षण असल्याने यावर जास्त प्रतिक्रिया न देणे बरं राहील अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांचे मोठे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिली. तर नितेश राणे व राकेश परब यांना दोष आरोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात प्रवेश नाकारला असल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली. यावेळी गावागावात फटाके फुटत असून यापुढेही फुटतील अशी खोचक प्रतिक्रिया भाजप युवा नेते आनंद शिरवळकर यांनी दिली. घटनाक्रमातून आपण ही आता सगळ्याच गोष्टी का आज बोलून काय उपयोग नाही. कोर्टाची प्रोसिजर होती त्याच्यामध्ये आज बेल मिळाला. काय काय घडलं ती बोलायची वेळ आज नाही. आज आनंदाचा दिवस आहे. कोर्टाने बेल मंजूर केली आहे या गोष्टीचा आनंद आहे. अनेकदा न्यायालयात वकिलांकडूनही सांगण्यात आलं की राजकीय आकसाने ही कारवाई होते. नितेश राणे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. ते हिंदीमध्ये एक म्हण आहे, सत्य परेशान हो सकता है पराजित नाही. आज त्याचं आज ते कळलं ते मी बोल आज बोलायची ती वेळ नाही. जेव्हा बाहेर काढायचं असेल तेव्हा काढू, पण आज नाही. आज आनंदाचा दिवस आहे एवढंच आज सांगतो. तब्येतीचं काय आहे? आता विचारपूस केली, रिकव्हरी आहे. अच्छा, रिकव्हर होईल लवकर. ती आता प्रोसिजर चालू आहे. सॉरी, ती आता प्रोसिजर चालू आहे. ती कळेलच आपल्याला. आज न्यायालयाने नितेश राणे आणि राकेश परब या दोघांचाही जामीन अर्ज मंजूर केला आहे. दोघांनाही 30,000 रुपयाच्या जामिनावरती सोडण्याचे आदेश झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना काही कंडिशन घालण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना प्रवेश नाही आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातनं एकदा म्हणजे सोमवारी 10 ते 12 या वेळेमध्ये त्यांना ओरोस पोलीस स्टेशन येथे हजेरी लावायची आहे. या व्यतिरिक्त पोलीस ज्यावेळी तपासामध्ये सहकार्य करायला किंवा तपास कमी ज्यावेळी बोलवतील त्यावेळी त्यांनी हजेरी लावायची आहे किंवा पोलिसांसमोर हजर राहायचं आहे. या कंडिशन्सवरती त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने केलेले. दोषारोपपत्र दाखल करायला पोलिसांना साधारण 90 दिवसापर्यंतचा कालखंड असतो. आत्ताच मला वाटतं 45-50 दिवस झाले असतील. 18 डिसेंबरची घटना आहे त्यानंतरचं. तर त्यामुळे काही दिवसामध्ये पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करावं लागेल. आणि पोलीस म्हणतात आहेत की आमचा तपास जलद गतीने चालू आहे. त्यामुळे आम्ही अपेक्षा करतो की लवकरात लवकर पोलीस दोषारोपपत्र दाखल करतील. कणकवली तालुका व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेही ते जाऊ शकतात. या प्रकरणात आरोपी खूप आहेत, परंतु 3 आरोपी मिळायचे आहेत. त्यामध्ये एक गोट्या सावंत आहेत, त्यांना सुप्रीम कोर्टने 10 दिवस सरेंडर व्हायला वेळ दिलेली आहे. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टच्या आदेशाला अधीन राहून जे काय पुढे करायचं ते करतील. बाकीचे 2 आरोपी कोण आहेत त्यांचा नितेश राणेंशी काळी मात्रही संबंध नाही. आणि अशी पोलिसांची केसही नाही की ते नितेश राणेंच्या कधी संपर्कात होते. त्यामुळे त्या 2 आरोपींसंदर्भात नितेश राणेंच्या वतीने बोलण्याचा काही प्रश्न येत नाही. राकेश परब यांच्या बाबतीत काही स्पेसिफिक आदेश आहेत का? नाही, ज्या कंडिशन्स नितेश राणे यांना घालण्यात आलेल्या आहेत त्याच कंडिशन्स राकेश परब यांना देखील घालण्यात आले. हा विजय सत्याचा विजय आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता. न्यायव्यवस्थेने अगदी सत्याची बाजू म्हणजे आपली जी न्यायव्यवस्था आहे याच्यावर पहिल्यापासून जो आपण विश्वास ठेवला, जो आम्ही ठेवला होता, तो सार्थकी लागला. सेलिब्रेशन 100% होणार, गावागावात होणार, प्रत्येक तालुक्यात होईल. सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. प्रत्येक गावागावात आमचे फटाके वाजतील आणि हा अगदी जल्लोषी विजय आपला साजरा होईल. ते आपण बघाल, लवकरच बघाल कशा फटाके कशा स्वरूपाचे असतील ते. बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यात आम्ही जास्त रस ठेवतो.